राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेतली संख्या कायम ठेवण्यासाठी आता शरद पवार मैदानामध्ये उतरल्याचं चित्र आहे. बडतर्फ खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती मिळते. अधिक माहिती प्रशांत कदम देतील. प्रशांत, ही बडतर्फीची कारवाई का झाली होती अगदी थोडक्यात, आणि यामध्ये शिष्टाई करण्याचा शरद पवारांचा कसा प्रयत्न पाहायला मिळतोय? ज्ञानदा, राष्ट्रवादीच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 4 आणि लक्षद्वीप मधून 1 असे एकूण 5 खासदार आहेत. पण काही दिवसांपूर्वी म्हणजे 12 की 13 जानेवारीला केरळच्या सत्र न्यायालयानं या खासदारांना, मोहम्मद फैजल नावाचे जे खासदार आहेत, त्यांना 2009 एका केसमध्ये दोषी ठरवलेलं होतं आणि खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावलेली होती. सुप्रीम कोर्टाचा जो 2013 निर्णय आहे त्याच्यानुसार लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते तत्काळ रद्द होतं आणि त्याअंतर्गत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केलेली होती. पण त्याच्यामध्ये केरळ हायकोर्टानं त्यांना 25 जानेवारीला मोठा दिलासा दिलेला आहे. या शिक्षेला त्यांनी एक प्रकारे स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातली कारवाई मागे घेण्यासंदर्भात स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज लोकसभा अध्यक्षांना भेटले. बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होते आणि त्यामुळे आपल्या खासदाराला सहभागाची विनंती मिळावी, सहभागाची संधी मिळावी ही विनंती त्यांनी केलेली आहे. दरम्यान एक गोष्ट ही पण झालेली आहे की ज्या दिवशी त्यांचं निलंबन झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगानं पोटनिवडणूक जाहीर केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा या खासदारांनी सुप्रीम कोर्टात अपील केलेलं आहे, ज्याच्यावरून निवडणूक आयोगाला सुद्धा काही आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक सुद्धा थांबण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा दिलासा मिळतोय का बघावं लागेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.